ताजा बातम्या आणि अपडेट्ससाठी 9 न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नाशिकमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीमध्ये वाढ होत असल्याचं चित्र दिसून येत आहे. गेल्या 2 दिवसांपूर्वी नाशिकमध्ये डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना ताजी असतानाच आता नाशिकच्या काट्या मारुती चौकात परत एक खुनाची घटना समोर आली आहे. पंचवटी येथील काट्या मारुती चौकात एकाच्या गळ्यावर अज्ञात हल्लेखोरांनी वार केले. तसेच त्याच्या गळ्यावर वार झालेले असताना तो जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर अंतर चालत येऊन सेवाकुंज येथे पडलेल्या अवस्थेत नागरिकांना आढळला. त्यानंतर त्या इस्माला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली आणि त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नाशिकमधील दिवसेंदिवस वाढती गुन्हेगारी बघता आता नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 9 न्यूजसाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, नाशिक.